एकीकडे औरंगाबादमध्ये कचऱ्याचा प्रश्न पेटला असताना बदलापुरात मात्र काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. बदलापूरच्या एका नगरसेवकानं कचऱ्यावर उत्तम तोडगा काढलाय, ज्यामुळे पालिकेच्या पैशाची बचत तर झालीच, शिवाय वेगळं उत्पन्नही मिळू लागलंय. सध्या अनेक शहरात कचऱ्याच्या समस्येनं नागरिकांना जेरी सांडलाय, पण बदलापूरच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये पाहिलं तर चित्र काहीसं वेगळं आहे. इथं कचरा हा उत्पन्नाचा साधन ठरतोय आणि हा अनोखा प्रयोग केलाय नगरसेवक श्रीधर पाटील यांनी. या प्रभागातला कोणताही कचरा, मग तो ओला असो किंवा सुका, तो डम्पिंग ग्राउंडवर न जाता वर्गीकरण करून डोंगरावरील या जागेत आणला जातो. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती होते. एका महिन्याला तब्बल 4 टन खत इथं बनतं. हे खत बदलापूर आणि लगतच्या शेतकऱ्यांना मोफत वाटलं जातं. पण 1 ते 1.25 टन दिवसाला ओला कचऱ्याची जी निर्मिती होते ते आम्ही या ठिकाणी एक खत प्रकल्प सुरू केलेला आहे आणि त्यात आम्ही रोज 1 ते 1.25 टन कचऱ्यावर या ठिकाणी प्रक्रिया करतो आणि साधारणपणे 1.5 महिन्यात आता 1.5 महिना या गोष्टीला झालेला आहे आणि याच्यानंतर दर महिन्याला आम्हाला जवळजवळ 4 टन खत या ठिकाणी निर्माण झालेलं आपण पाहत आहात. इथे 2 प्रकारचे विरजण टाकले जातं. एक जे ॲरोबिक आहे त्यासाठी आम्ही शेतावर बनवलेलं जीवामृत वापरतो आणि ॲनोरोबिकसाठी आम्ही शेणाची स्लरी वापरतो, गोमय. ह्या 2 प्रकारच्या कल्चरमुळे आम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतात, पण फायनल जो शेवटी जो प्रॉडक्ट जो मिळतो तो पूर्ण डिकंपोज झालेला असा एक सुंदर उत्तम ऑर्गॅनिक सेंद्रिय खत आम्हाला मिळतं. कचरा गोळा करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. सुक्या कचऱ्यात येणाऱ्या प्लास्टिक, कागद, पुठ्ठा आणि ई कचऱ्याचं वर्गीकरण केलं जातं आणि त्याची विक्री करण्यात येते. यातून पालिकेच्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी लागणारा खर्च तर वाचतोच, शिवाय आर्थिक उत्पन्नही मिळत आहे. या खताची जर आपण किंमत बघितली ती 10 रुपये जरी किलो आपण कमीत कमी पकडली तरी ती 40,000 रुपये महिन्याला आपल्याला उत्पन्न या खताच्या निर्मितीतून होणार आहे. आणि त्याच पद्धतीने जर आपण सुका कचरा जो रिसायकलिंगला पाठवतो त्याची जर मूल्य जर आपण बघितलं तर कमीत कमी त्याचं 1,000 रुपये आपल्याला दिवसाला त्याचे मिळू शकतात, मिळतातच म्हणजे, आणि तो जवळजवळ 30,000 रुपये होतो. असं 70,000 रुपये या ठिकाणी आपल्याला महिन्याला या ठिकाणी मिळू शकतात. पाटील यांच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण प्रभाग कचरा मुक्त झालाय. नागरिकही याची प्रशंसा करतात. आमचा ओला कचरा वगैरे आहे, सुका कचरा आहे, त्याचे बकेट्स आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत. अन्न जे आमचं अन्न उरतं त्याचे सुद्धा आम्ही बकेट्स वेगळे ठेवलेत. प्लास्टिक जे प्लास्टिक आहे ज्याचं काहीही म्हणजे त्याच्यामुळे पर्यावरण बिघडू शकतं असं प्लास्टिक देखील आम्ही बॉटल्समध्ये एकत्रितपणे भरून आम्ही ते वेगळं ठेवलेलं आहे. अशा प्रकारे आमचा हा जो परिसर आहे तो आम्ही कचरा मुक्त करण्याचा खूप अटोकाट प्रयत्न केलेला आणि त्यात आम्ही सक्सेस झालेला. जो उरलेला कचरा असतो तो आम्ही शांती विद्यापीठावर आमचा जो खत प्रकल्प आहे जिथे त्या ठिकाणी ते नेण्यात येतो आणि जो सुका कचरा असतो तो सगळा रिसायकलला आम्ही पाठवतो. त्यामुळे आमच्या एरियातील 0 कचरा हा निघतो आणि सर्व 90% म्हणजे 99% कचऱ्याचं हे विघटन आम्ही करतो. मुंबई, पुणे, औरंगाबाद अशा मोठ्या शहरांसाठी कचऱ्याची समस्या मोठी डोकेदुखी बनली आहे. मात्र बदलापुरातल्या श्रीधर पाटलांनी कचऱ्यावर उत्तम तोडगा काढलाय. जर प्रत्येक नगरसेवकानं मनावर घेतलं तर कचऱ्याची समस्या नक्कीच सुटेल. शिवाय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी होत असलेला 1,00,000 रुपयांचा चुराडा नक्कीच थांबेल. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.